महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत माझ्या गटाची सुरुवात 2018 मध्ये स्थापन झाला. त्यानंतर माझ्या घरातील कुटुंब 4 व्यक्ती, 1 मुलगा आणि 1 मुलगी, माझा संसार प्रपंच कसा चालवायचा हे व्यवसाय ठरवला आणि माझ्या गटातून मला RF मिळाला 15,000 रुपये. त्यामधून मी एक मशीन खरेदी करून त्यातून माझा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर माझ्या ग्रामसंघातून मला CAFचे लोन मिळाले. क्रांती महिला ग्रामसंघ आणि संगम प्रभाग संघ हे कोथोडी सर्कलमधून तिच्यामध्ये माझ्या गटा आणि बँके VPGB बँकेकडून मला गटाचे 1 लाख रुपये लोन मिळाले. त्यामधून मी 2 मशिनरी खरेदी केल्या आणि माझा व्यवसाय अजून सुरुवात केली. आणि माझ्या माझं स्वतःचं घर नव्हतं, मी भाड्याच्या घरामध्ये राहून हळूहळू तशी व्यवसायाची सुरुवात केली. त्यामधून मला बँकेने लोन दिले आणि त्यामार्फत मी मोताळा तालुका इथे पापड व्यवसाय करण्यासाठी फ्लॅट 1 विक्री खरेदी करून घेतला आणि तिच्यामध्ये आता व्यवसाय चालू केला. त्यामधून मला अन्न प्रक्रियामधून 1,62,000 त्यांनी लोन दिलं. त्यामधून मी 2 मशिनरी खरेदी केल्या आणि त्यातून अजून माझा व्यवसाय चालू झाला. त्यामधून मला VPGB बँकेने 10 लाख स्टँडअप इंडियामधून कर्ज दिले आणि त्यातून मला माझी व्यवसायाची अजून मार्गदर्शन करून मला त्यातून व्यवसाय सुरुवात करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये मला माझ्याकडे आता नागली पापड व्यवसाय हा मी सुरू केलेला आहे आणि माझ्याकडे 10 महिला उपस्थित म्हणजे कामासाठी मी त्यांना रोजगार मिळवून दिला. त्यातून आम्हाला उमेदमार्फत मला महालक्ष्मी सरकला जाण्यास संधी मिळाली. खरेदी करतो आणि तिथूनच कच्चा माल आम्ही जळगाव खंडे तिथूनच मिळतो. नाचणी हे धान्य जळगावलाच असते आणि तिच्यातूनच आम्ही माल कच्चा माल तिथून बनवून आणून त्याचा माल तयार करतो. सुद्धा इथं आणून मसाला वगैरे सर्व तिथंच मिळते जळगाव खंडे करून त्या पिठाचे नंतर त्यात मसाला वगैरे टाकून खिस्ती घेऊन त्याचा पापड बनवतो. मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक याच्यात मोठमोठ्या ठिकाणी माझ्या मालाची मार्केटिंग चालू होत आहे आणि तिच्यात आम्हाला घरपोचच ऑर्डरी मिळतात. तिथं आम्हाला मुंबईत स्टॉल लावल्यानंतर 2 वेळा मी मुंबईमध्ये उमेदमार्फत स्टॉल लावले, तिथून आम्हाला खूप मागणी मिळाली.